आपण सगळ्या देशाच्या पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून सगळ्याला आपण पत्र लिहिली होती, आणि जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडून आपल्याला पत्र मिळालेलं आहे, तुमच्या नावावर पत्र येणार आहे, त्या पत्राचं वाचन करा असं त्यांना सांगितलेलं आहे. तर त्या पत्राचं वाचन आपल्या शाळेची विद्यार्थ्यांनी करते, सगळं लक्षपूर्वक ऐकायचं सगळ्यांनी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आपल्याला पाठवलेलं पत्र, त्या पत्राचं वाचन. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. माझ्या बालमित्रांनो, अजितराव घोरपडे विद्यालय कळंब. खरं सांगो, हे पत्र तुम्हाला लिहिताना माझे मन खूप भरून आले आहे. मी मनाने विचाराने अगदी न कळत माझ्या शाळेत शिरलो आहे. आणखी अगदी खरे सांगायचे तर हे पत्र लिहिताना मी माझ्या शाळेतील मी आणि माझे मित्र तुमच्या सोबतीने हातात हात घालून फिरतो आहे असेच काहीसे वाटले. तुम्ही लिहिलेली सुंदर हस्ताक्षरातील पत्रे मला मिळाली. मी ती वाचली. किती मस्त लिहिले तुम्ही सर्वांनी. आजकाल पत्र लिहिणे खूप कमी झाले आहे, तेही नव्या पिढीमध्ये तर खूपच कमी, कारण मोबाईलमुळे अखंड संपर्काचे जाळे आपल्या भोवती तयार झाले आहे. अशा काळात मी तुम्ही लिहिलेली ही पत्रे वाचून खरंच खूप आनंद झाला. माझ्या दोस्तांनी आयुष्यात शाळा हा एक शब्द काही वर्षे सोबत करतो आणि अगदी जगणे समृद्ध करतो. आपल्या देशाचा सहिष्णू आणि समृद्ध परंपरांची जाणीव आपल्याला शाळेतून करून दिली जाते आणि जीवनभर आपल्याला ताजमानीने जगायला प्रवृत्त करते. शाळेची हीच तर जादू असते, हीच तर गंमत असते. समजा मला कोणी विचारले की आयुष्याचे सार म्हणजे काय, तर मी सांगेन शाळा. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपल्या भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली. हा अमृत महोत्सव का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची एखादी वस्तू नाही याची आपल्याला जाणीव असायला हवी. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपल्या देशात अनेक रणसंग्राम लढले गेले, चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले, अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत हसत फाटावर पडले. कित्येक क्रांतिवीरांनी तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजांच्या जुलमी सत्तेला उलथवून आपल्याला मोकळा श्वास घेता आला. आजचा दिवस हा त्या क्षणांचा अमृत महोत्सव. यानिमित्त तुमची शाळा सुद्धा 75 विविध उपक्रम राबवणार आहे असे मला तुमच्या पत्रातून कळले. त्या सर्व उपक्रमांना माझ्या शुभेच्छा. आपला देश आज विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये प्रगतीपथावर असला तरी या देशाला जैवल्य देशप्रेमाने भरलेला ज्ञान विज्ञान युद्धकला नौकानयन अशा अनेक क्षेत्रात समृद्ध संपन्न असा वैविध्यमान इतिहास आहे. तो आपण वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, कारण ज्या देशातल्या मुलांना त्यांचा इतिहास सांगू शकतो तोच देश जगात स्वतःचे वेगळे अस्तित्व स्थापन करतो असा अनुभव आहे. त्यामुळे हा समारोह जसा राष्ट्रध्वज अभिमानाने उंचवण्याचा आहे, तसाच तो आपले तत्व स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्पाचा आहे. राष्ट्र सर्वोपरी आहे आणि त्याचा सन्मान टिकला तरच आपले अस्तित्व टिकणार आहे ते समजून घेऊन जबाबदारी ओळखण्याचा हा महोत्सव आहे. देशाप्रती असलेली जबाबदारी आपण किती गांभीर्याने पार पाडत आहोत याचे आत्मचिंतन आणि स्वमूल्यांकनाचा हा काळ आहे. धर्म भाषा आणि प्रांत यांसारख्या भेदभावांना दूर ठेवून देशाचे सार्वभौमत्व ऐक्य आणि अखंडता यांचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपल्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाचे भान आपण राखले पाहिजे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे, तसेच हिंसेचे समर्थन करू नये. सामूहिक आणि वैयक्तिक कार्यात सतत विकासाचा दृष्टिकोन ठेवावा. भारतीय म्हणून जी मूल्य आपल्याला मिळाली आहेत, जगात कुठेही वावरताना त्याचा विसर आपल्याला करू नये. याशिवाय या पर्व काळात राज्य सरकारद्वारे नदी उत्सव साजरे केले जाणार आहे. या उत्सवातून लोकसहभागातून नद्यांची स्वच्छता केली जाणार आहे. यामध्ये आपण सहभागी व्हा. ऐतिहासिक वारसा स्थळांची स्वच्छता सह लोकसहभागातून केली जाणार आहे. त्यामध्ये आपला महत्वपूर्ण सहभाग असेल हा मला विश्वास आहे. भारताला आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्षणक्षणी देश हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची प्रेरणा हा राष्ट्रध्वज आपल्याला देईल. भारताची सर्व क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही केवळ आपल्या सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य आहे आणि तोच नव भारताकडे जाणारा महामार्ग आहे. कारण भारत
भारतीय माझे बांधव आहे, ज्याची सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। तुमच्या सर्वांचा देवेंद्र फडणवीस माहितीसाठी प्रत मुख्याध्यापक अजितराव गोडबडे विद्यालय कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली धन्यवाद।